कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने रुग्णांसाठी आवश्यक मेडिकल ऑक्सिजनच्या मागणीमध्ये वाढ झालेली आहे। राज्य शासनाने अहमदनगर जिल्ह्यासाठी दैनंदिन 50 मेट्रिक टन कोटा ठरवून दिला आहे। त्यानुसार दिनांक 27 एप्रिलला अहमदनगर जिल्ह्यासाठी एअर लिक्विड 27 मेट्रिक टन, लिंडे 19 मेट्रिक टन, TNS 3.5 मेट्रिक टन असे एकूण 49.5 मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन प्राप्त झाला। दिनांक 28 एप्रिल रोजी अहमदनगर जिल्ह्यास 50 मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा होणं अपेक्षित आहे। तरी नागरिकांनी कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका असं आवाहन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी केलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।